श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना। मागील 53 वर्षांपासून श्रींची पालखी अविरतपणे पंढरपूरला जात असते, परंतु लॉकडाऊनमुळे 2 वर्ष पालखी पंढरपूरला गेली नव्हती। सकाळी मंदिरात आरती होऊन पालखीचे पुढच्या प्रवासाला निघाले आहे। यावेळी पालखीचे दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। नागझरी रस्त्याने पालखी अकोला शहरात पोहोचणार आहे। पालखी प्रवास अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हार, रिसोड, परभणी, परळी, वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने 750 किलोमीटरचा प्रवास करीत 8 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। 12 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे राहणार असून आषाढी सोहळा व काल्याचे कीर्तन आटोपल्यानंतर 13 जुलै रोजी पालखी परतीच्या प्रवासाला लागेल। 3 ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे शेगावला पोहोचणार आहे। अश्व, गस, मेण्यासह निघालेल्या पालखीत भजनी मंडळ 700 वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघाले आहे। वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती। मंदिराचे सेवेकरी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलीस कर्मचारी, विशेष पोलीस पथक, होमगार्ड हे भक्तांची काळजी घेत होते। गजानन महाराज संस्थानची विश्वस्त मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होते। विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन निघालेल्या पालखीचे जागोजागी स्वागत करण्यात येत आहे। 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।